नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना आणि जे आपले चॅनल फॉलो करते सर्वांना। आज आपण आणखी एक व्हिडिओ ममता सूर्यवंशी या विद्यार्थ्या घेणार आहोत। हे सर्व प्रश्न जनरलचे आहेत, जनरल म्हणजे लक्षात घ्या, यामध्ये एमपीएससी यूपीएससी या माध्यमाला जे जे प्रश्न येऊ शकतात, जे जे कंटेंट येऊ शकते त्या कंटेंट आधारित प्रश्न आहेत आणि आम्ही आतापर्यंत त्या आधारित तयारी चालू आहे। कारण या विद्यार्थी स्वप्न स्वतःचं यूपीएससी आहे, त्यामुळे यूपीएससीची प्लॅनिंग आतापासून केल्यामुळं त्यांना त्या अनुषंगानं मटेरियल आम्ही पुरवत असतो आणि त्या अनुषंगानं हे विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असतात। व साहेबचा आतापर्यंत या विद्यार्थी खूप व्हिडिओ आम्ही यूट्यूबवर अपलोड केले, तुम्ही पाहू शकता पाठिंबा केल्यानंतर। त्याचबरोबर मॅथचे पण आम्ही दिलेले आहेत बरेचसे। आता कॉम्पिटेटिव्ह अनुषंगानं जनरलचे प्रश्न आम्ही सादर करत आहोत। पण मी सर्व प्रश्न या विद्यार्थ्याला विचारणार आहे आणि हिच्याकडून आपण कुठल्या कुठल्या प्रश्नाची उत्तरं मिळतात आणि कुठल्या प्रश्नाची उत्तरं मिळणार नाही याबद्दल आपण थोडं डिस्कस करू आणि पाहू। तर पहिला प्रश्न असा आहे कार्ल मार्क्सबद्दल। बघा, कार्ल मार्क्स हा कंटेंट इतिहासामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि नक्कीच तुम्ही जर हा व्हिडिओ जनरलच्या आधारित जर पाहिला तर तुम्हाला सुद्धा तुमच्या ज्ञानामध्ये बरीचशी भर पडू शकते। तर तुमचा जे प्रश्न ममता विचारू चला स्टार्ट, कार्ल मार्क्स हे कोणत्या देशाचे होते? जर्मनीचे होते। व्हेरी गुड, कार्ल मार्क्स तत्वज्ञान होता मित्रांनो, इतिहासकार, तत्वज्ञानी, खूप विद्वान माणूस आणि चळवळकार, त्यांनी कामगारांसाठी भरपूर चळवळ केली आहे। कार्ल मार्क्स यांचा जन्म कधी झाला? 1818 झाला। व्हेरी गुड, बघा 1818 म्हणजे खूप अगोदर। कार्ल मार्क्स यांचा मृत्यू कधी झाला? 1883 ला झाला। व्हेरी गुड, त्यांनी एक ग्रंथ लिहिला होता फेमस, त्याचं नाव काय? दास कॅपिटल। दास कॅपिटल, बरं का, खूप फेमस ग्रंथ आहे। कार्ल मार्क्स का म्हणाले होते? कार्ल मार्क्स दास कॅपिटल मध्ये असं म्हणाले की इतिहासा अमृत कल्पनेचा नसून जिवंत माणसाचा आहे। व्हेरी गुड, इतिहासामध्ये हे अमृत कल्पना किंवा इमॅजिनेशन नाही, तर इतिहास कोणाचा आहे? जिवंत माणसाचा आहे। त्या लोकांनी पास्ट मध्ये भूतकाळामध्ये काही ना काही केलेलं आहे अशा लोकांचा इतिहास असतो असं म्हणणं कार्ल मार्क्स यांचं आहे। तात्या टोपे यांना कुठे फाशी दिली होती? शिप्री येथे फाशी दिली। व्हेरी गुड, शिप्री, व्हेरी गुड। तात्या टोपे यांचा जन्म कधी झाला होता? 1814 ला झाला होता। तात्या टोपे यांचा मृत्यू कधी झाला होता? 1859 ला 1859। बघा विद्यार्थी मित्रांनो, इश्वीचा पाठ करणं म्हणजे सोपी गोष्ट नसते, परंतु यांना सर्व जन्मासहित मृत्यूपर्यंत सर्व लर्न आहे, पाठांतर आहे, समजून दिलेला विषय आहे तो। तात्या टोपे यांचा जन्म कुठे झाला होता? येवला येथे झाला होता, येवला जिल्हा नाशिक। तात्या टोपे यांचे पूर्ण नाव काय? रामचंद्र पांडुरंग येवलकर। रामचंद्र पांडुरंग येवलकर। तात्या टोपे यांच्या संस्थानाचे नाव काय? ग्वालियर। ग्वालियर, बरोबर, व्हेरी गुड। बा ग्वालियर हे शहर सध्या कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश मध्ये। मध्य प्रदेश, शिवपुरी जिल्हा, शिवपुरी, बरोबर आहे। तात्या टोपे यांना जी टोपे पदवी दिली त्याचा अर्थ काय? आदेश देणारा अधिकारी। व्हेरी गुड, आदेश देणारा अधिकारी। तात्या टोपे यांना फाशी दिलेले ठिकाण सध्या कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश मध्ये। व्हेरी गुड, म्हणजे शिपरी। केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले। लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर, व्हेरी गुड। केसरी हे वर्तमानपत्र कधी सुरू झाले होते? 4 जानेवारी 1881 ला। व्हेरी गुड, मराठा हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर, बरोबर आहे। केसरी हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेतून येत होते? मराठी भाषेतून। आणि मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत येते? इंग्लिश भाषेतून। वा विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न आतापर्यंत तलाठी ग्रामसेवक पीएसआय पर्यंत बऱ्याच वेळा विचारले होते की केसरी आणि मराठा, बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं की केसरी हे वर्तमानपत्र मराठी भाषेमध्ये निघत होतं आणि मराठा हे इंग्रजी भाषेमध्ये निघत होतं, नाही तर नाव मराठा मराठी भाषेमध्ये आणि केसरी असं नाही, तर केसरी मराठी भाषेमधून आणि मराठा इंग्रजी भाषेमध्ये निघत होतं। मराठा हे वर्तमान कधी सुरू झाले होते? 6 जानेवारी 1881 ला। व्हेरी गुड, थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक कोणी लिहिले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। व्हेरी गुड, भरतनाट्य हे नृत्य कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तमिळनाडूमध्ये। व्हेरी गुड, प्राचीन काळी नालंदा विद्यापीठ स्थापना कोणी केली? कुमारगुप्त पहिला। व्हेरी गुड, बा मी या विद्यार्थ्यांना किंवा इथल्या सर्व विद्यार्थ्यांना प्राचीन इतिहासाबद्दल पण माहिती दिलेली आहे, लक्षात तुम्हाला पुढे माहिती कल्पना येऊन जाईल। तर प्राचीन काळी नालंदा विद्यापीठ खूप फेमस विद्यापीठ होतं भारतातलं, तर याची स्थापना कोणी केली होती? कुमारगुप्त पहिला यांनी केली, लक्षात घ्या, कुमारगुप्त पहिला। नालंदा विद्यापीठ म्हणलं की लक्षात राहू द्या, कुमारगुप्त पहिला विसरू नका, इतका इम्पॉर्टंट प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे।
शेवटचे हिंदू सम्राट अशी कोणाची ओळख आहे? हर्षवर्धन। एक मूल एक वृक्ष अशी कोणी म्हटले होते? इंदिरा गांधी। कारण 1971 च्या आसपास भारताच्या लोकसंख्येचा विस्फोट झाला होता, जबरदस्त लोकसंख्या वाढली होती 10 वर्षांमध्ये, त्यावेळेस इंदिरा गांधीने हे वाक्य केलं होतं, एक मूल एक वृक्ष। संत कबीर कोणाचे शिष्य होते? रामानंदाचे। व्हेरी गुड। संत कबीर, कबीरचे दोहे खूप प्रसिद्ध आहेत। महिलांना मतदानाचा अधिकार देणारे भारतातले पहिले संस्थान कोणते? बडोदा। व्हेरी गुड। बघा, भारतामध्ये पहिल्यांदा मतदान महिलांना कोण दिलं? तर बडोदा संस्थान दिलं। लक्षात घ्या, बडोदा संस्थानिक कोण होते? सयाजीराव गायकवाड। तुम्हाला माहिती का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बाहेर जाण्यासाठी सर्वप्रथम जर स्कॉलरशिप देणारे कोणते संस्था होते, तर सयाजीराव गायकवाड यांचाच होतं बडोदा संस्थान, त्यामुळे बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी बाहेर जाऊ शकले। संत ज्ञानेश्वरांचे पूर्वीचे नाव काय? आपेगाव। पूर्वीचे गाव आपेगाव। व्हेरी गुड। बाबरने भारतावर प्रथम स्वारी कधी केली? 1519 ला। व्हेरी गुड। 1519 ला बाबरने प्रथम स्वारी केली। बाबरचा जन्म कधी झाला होता? 1483 ला। व्हेरी गुड। 1483 ला बाबरचा मृत्यू कधी झाला होता? 1530 ला। व्हेरी गुड। 1530 ला बाबरचा मृत्यू 1530 ला। बाबरचा धर्म कोणता होता? सुन्नी इस्लाम। इस्लाम धर्मामध्ये दोन धर्म आहेत, एक सुन्नी एक शिया, तसे बरेच आहेत पण मेन धर्म आहेत सुन्नी आणि शिया। विजयनगरच्या साम्राज्य स्थापना कोणी केली होती? व्हेरी गुड। हरिहर व बुक्क। तुम्हाला माहिती आहे विजयनगरचं साम्राज्य हिंदू धर्माचं साम्राज्य होतं भारतातलं, मुघल साम्राज्य असताना सुद्धा। विजयनगर साम्राज्य कधी स्थापन झाले? 1336 ला। व्हेरी गुड। विजयनगर साम्राज्य कधी संपले? 1565 ला। हिंदू धर्माचं हिंदू साम्राज्याचं पहिलं राज्य समाप्त झालं 1565 मध्ये विजयनगरचं। खूप प्रसिद्ध कृष्णदेवराय राजा इथला खूप फेमस होता आणि यांनी जबरदस्त हे केलं। शहाजहानचे दुसरे नाव काय? खुरम खान। तुम्हाला माहिती आहे ताजमहल कोणी बांधला? शहाजहाननी, तर त्याचं मूळ नाव होतं खुरम खान। शिवरायाचे आरमार प्रमुख कोण होते? काजी हैदर। व्हेरी गुड। म्हणजे व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ द युनेस्को? युनायटेड नॅशनल एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन। व्हेरी गुड। युनेस्कोचं फुल फॉर्म काय? युनायटेड। यू फॉर युनायटेड। एन फॉर नॅशनल। नेशनल नॅशनल। ई फॉर एज्युकेशनल। एस फॉर सायंटिफिक। सी फॉर कल्चरल। ओ फॉर ऑर्गनायझेशन। व्हेरी गुड। इन विच कंट्री बिल्ड द आसवान डॅम? इजिप्त। इन इजिप्त। विद्यार्थी मित्रांनो, आसवान डॅम आता हा प्रश्न युपीएससी ला आलेला प्रश्न आहे, एमपीएससी ला आला प्रश्न आहे, आसवान डॅम कुठल्या देशामध्ये आहे? तर इजिप्त मध्ये आहे। ओके, त्याचं बांधकाम कधी सुरू झालं आसवान डॅमचं? 1960 ला। व्हेरी गुड। आणि कम्प्लीट कधी केलं? 1980 ला। शाबाश। आसवान डॅम आपल्याला भारतात डॅम माहित नसतं, आसवान डॅम इजिप्त मध्ये आहे, बांधकाम सांगितलं, कम्प्लीट बांधकाम सांगितलं। ओके, वेन द इंजिनियर्स कम्प्लीट द आसवान डॅम? 1917। नाईल नदी कुठे आहे? इजिप्तमध्ये आहे। व्हेरी गुड। आसवान डॅम कोणत्या नदीवर आहे? नाईल नदीवर। लक्षात घ्या, जगातली सर्वात लांब नदी जी नाईल आहे त्याच नदीवर आसवान डॅम आहे। व्हेरी गुड। वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट इस्टॅब्लिश 1965। कॅपिटल ऑफ स्वीडन? स्टॉकहोम। व्हाइट हाऊस लोकेटेड इन? अमेरिका। व्हाइट हाऊस आपला फेमस आहे, तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी राष्ट्रपती राहतो अमेरिकेचा। एनिमल प्रोटेक्शन ऍक्ट 1972 ला वर्ल्ड हेरिटेज सभा कुठे भरली होती? स्टॉकहोम। चिल्का सरोवर कुठे आहे? ओडिसा। इटली मध्ये वर्ल्ड हेरिटेज साइट किती आहेत? इटली मध्ये 48। व्हेरी गुड। आणि सगळ्या जगामध्ये तुम्हाला माहिती आहे, सगळ्या जगामध्ये बघा, आपल्या इंडियामध्ये सुद्धा जवळपास 890 वर्ल्ड हेरिटेज साइट आहेत। 890 लक्षात घ्या, पूर्ण वर्ल्ड मध्ये 890 वर्ल्ड साईट आहेत, पूर्ण वर्ल्ड मध्ये 148 देशामध्ये नोंद आहे युनेस्कोने केलेली। तर यामध्ये इटली मध्ये 48 आहे, ठीक आहे। येलोस्टोन गार्डन कुठे आहे? अमेरिका। येलोस्टोन गार्डन खूपदा आलेला प्रश्न आहे। येलोस्टोन गार्डन इस्टॅब्लिश व्हेन? 1972। व्हेरी गुड। 1972 येलोस्टोन गार्डन लोकेटेड इन अमेरिका। आफ्रिका एलिफंट वेट कितना है? 6,000 म्हणजे 6 टन। ओके, फिमेल किती आहे? 5,000 किलो म्हणजे 5 टन जवळपास। खाऱ्या पाणी सरोवर सांगा बरं मला। चिल्का सरोवर। स्टेट ओडिसा। लोणार सरोवर महाराष्ट्र बुलढाणा। पुलिकत सरोवर आंध्र प्रदेश। ओके, पुलिकत सरोवर आंध्र प्रदेश तामिळनाडूच्या बाजूला। वेबनार सरोवर केरळ। सांबार सरोवर राजस्थान।
वेबिनार सर्व्हर केले केरळमध्ये सगळे कशात साल्टी लेक साल्टी लेक म्हणजे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहेत. ओके फुल फॉर्म ऑफ द WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. व्हेरी गुड. WHO एस्टॅब्लिश्ड व्हेन 7 एप्रिल 1948. व्हेरी गुड. 7 एप्रिल 1948 आहे 7 एप्रिल आपण काय करतो आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात घ्या हेडक्वार्टर्स ऑफ WHO जिनिव्हा स्वित्झर्लंड. स्विट्झर्लंड कॅपिटल ऑफ स्विट्झर्लंड. व्हॉट इज द हेडक्वार्टर ऑफ UPSC ढोलपूर हाऊस शाहजहान रोड न्यू दिल्ली. व्हेरी गुड. बा विद्यार्थी UPSC करायची पण UPSC मुख्यालय माहित पाहिजे ढोलपूर हाऊस शाहजहान रोड नवी दिल्ली. व्हेरी गुड. वेर इज लोकेटेड हेडक्वार्टर ऑफ युनेस्को. युनेस्को पॅरिस. पॅरिस व्हेरी नाईस. वेर वॉज इस्टॅब्लिश्ड युनेस्को 1945. व्हेरी गुड. 16 नोव्हेंबर 1945. व्हेरी गुड. ब्रिक्स एक संघटना आहे ब्रिक्स नावाची. व्हॉट इज फुल फॉर्म ब्रिक्स. ब्राझील रशिया इंडिया चायना साऊथ आफ्रिका. व्हेरी गुड. बी फॉर ब्राझील. R for Russia. I for India. C for China. Yes for South Africa. When was established BRICS? 2006. Very nice. Where is located headquarter of BRICS? China. China. Shanghai. World first independent country. France. France. World second independent country. America. When was the first battle of Plassey? 1757. 23 June. प्लासीची लढाई कोणामध्ये झाली? रॉबर्ट क्लाइव्ह आणि सिराज उद्दौला. व्हेरी गुड. रॉबर्ट क्लाइव्ह आणि सिराज उद्दौला. व्हेरी गुड. हु वॉज रोट द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया बुक? जेम्स मिल. जेम्स मिल स्कॉटिश हिस्टोरियन. हे स्कॉटिश होत. ओके. वेर वॉज ऑकर इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन? 18th century. व्हेरी गुड. 18th century इन इंग्लंड. लास्ट मुघल सम्राट किंवा लास्ट मुघल एम्पायर ऑफ इंडिया? बहादूर शाह जफर. बरोबर आहे. भारतातले पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणते? बेंगॉल गॅजेट. कधी स्टार्ट झालं? 1780. व्हेरी गुड. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते? जेम्स ऑगस्ट हिकी. व्हेरी गुड. बेंगॉल गॅजेट जेम्स ऑगस्ट हिकी ना 1780 मध्ये सुरू केलं. व्हेरी गुड. भारतातले पहिले हिंदी वर्तमानपत्र कोणते? उदंत मार्तंड. यस भारतातले पहिले हिंदी वर्तमानपत्र उदंत मार्तंड कधी स्थापन झालं होतं? डेट 1826. व्हेरी गुड. 1826 30 मे 1826 मध्ये भारतातलं पहिलं हिंदी वर्तमानपत्र उदंत मार्तंड म्हणजेच आणि हा दिवस की आपल्या देशामध्ये हे पण देश न्यूज पेपर दिन म्हणून साजरा केला जातो. चला इंडिया गेट इज लोकेटेड ऍट न्यू दिल्ली. न्यू दिल्ली. इंडिया गेट हे आपल्या भारताचं वारसा स्थळ आहे न्यू दिल्लीला. व्हेरी गुड. स्टार्ट 1921. व्हेरी गुड. स्टार्ट 1921. हा पुढे 1931. व्हेरी गुड. हे कसंडी मानलं काही कल्पना आहे तुझी इंडिया गेट कसं बांधलं होतं? 84,000 इंडिया ब्रिटिश आर्मी डाईड हे आपली आर्मी काय डाईड झाली होती त्याच्या एक मेमोरियल स्थळावर ते बांधलं गेलं होतं. फेन वॉज इस्टॅब्लिश इंडिया गेट 1921. शाबाश. कम्प्लीट 1931. शाबाश. हाय हायएस्ट ऑफ माउंट एव्हरेस्ट हाईट 8848. व्हेरी गुड. इंडिया अँड पाकिस्तान बाउंड्री नेम रॅडक्लिफ लाईन. व्हेरी गुड. भारताची पाकिस्तानची बाउंड्री सीमेचं नाव काय? रॅडक्लिफ. व्हेरी गुड ममता. फर्स्ट कम्प्लीटेड सेन्स 1881. तर स्टार्टिंग झाली भारतामध्ये सेन्स काय झाली भारतीय जनगणना भारतातली पहिली जनगणना सुरुवात काय झाली तर 1871-72 मध्ये पण कम्प्लीट होऊ शकली नाही पण कम्प्लीट पूर्ण कधी केली 1881 मध्ये. व्हेरी गुड. तुझा क्वेश्चन तुला उत्तर आलेलं आहे. जनगण मन कोणत्या वर्षी गायली गेली पहिल्यांदा? 1951. जनगण मन 19 आणि वंदे मात्र 1896. व्हेरी गुड. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आत्मचरित्र कोणते? टू वर्ड्स फ्रीडम. व्हेरी गुड. टू वर्ड फ्रीडम. हु वॉज रिटर्न पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया? दादाभाई नवरोजी. दादाभाई नवरोजी. व्हेरी गुड. प्राइम मिनिस्टर फर्स्ट प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया? पंडित जवाहरलाल नेहरू. व्हेरी गुड. ड्युरेशन पीरियड? 17 इयर्स. पंडित नेहरू 17 इयर्स प्राइम मिनिस्टर होते. इंदिरा गांधी ड्युरेशन पीरियड? 13 इयर्स. बघा त्यांचीच मुलगी जवळपास 13 वर्ष भारताची प्राइम मिनिस्टर होती. 17 वर्ष इंदिरा नेहरू 13 वर्ष इंदिरा गांधी आणि आता नरेंद्र मोदी ज्याचा कालावधी जास्त व्हायला दुसऱ्या वेळेस तिसऱ्या वेळेस तुला ते येण्याची शक्यता झाली. इंडिया फर्स्ट डिफिकल्ट एक्झाम? फ्रान्स सिव्हिल सर्व्हिस. या वर्ल्डची आहे इंडियाची जगातली सगळ्यात आवड परीक्षा कुठली आहे तर फ्रान्सची सिव्हिल. ओके सिव्हिल सर्व्हिस एक्झाम. जननी सुरक्षा योजना केव्हापासून अंमलात आली होती? 2005. लहान मुलामध्ये मृदूचा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? व्हिटॅमिन डी मुळे. व्हेरी गुड. वेस्टर्न
ब्लॉट हे निश्चित डॅश रोगामध्ये करतात. HIV बरोबर आहे. ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. यस व्हेरी गुड. वेस्टर्न ब्लॉट एक उपचार पद्धती आहे, ती एड्सच्या संदर्भात केली जाते. भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश कोणता आहे? राजस्थान. कोकणात इंग्रजांविरुद्ध कोणी उठाव केला होता? फोंड सावंत यांनी केला होता. भारतीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतीला. रिश्टर हे कशाचे नीतिव्रतामध्ये लेखक आहे? भूकंप. पावनखिंड या कादंबरी लेखक कोण आहेत? रणजित देसाई. व्हेरी गुड. पावनखिंड लक्षात घ्या, त्याच्यावर चित्रपट निघाला काल बरोबर. हवेपेक्षा हलका व पाण्यात विरघळणारा वायू कोणता? हायड्रोजन. समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला काय म्हणतात? फॅथोमीटर. व्हेरी गुड. भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी कोणते उपग्रह वापरतात? पिझोमीटर. व्हेरी गुड. स्वातंत्र्य महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण? श्रीप्रकाश. शाबाश. आपल्या महाराष्ट्राचे स्वातंत्र्य महाराजी पहिले राज्यपाल श्रीप्रकाश. आदिम कविता संग्रहाचे कवी कोण? फकीर मुंजाजी शिंदे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? 1962. भारतातील दूरसंचार क्रांतिजनक कोण? डॉक्टर सॅम पित्रोदा. व्हेरी गुड. बघा आपण जे टेलिफोन म्हणतो ना, याचा जनक कोण आहे? तर सॅम पित्रोदा. ओके. वॉच टाइम. दाबोली आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या राज्यात आहे? गोवा. माउंट मेरी धार्मिक स्थळ कुठे आहे? घाटकोपर मुंबई. व्हेरी गुड मॅडम. 12 ऑगस्ट हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय योग दिन. ओके बरोबर आहे. 12 ऑगस्ट की 21 ऑगस्ट? 21 ऑगस्ट. आपल्या मोदींनी सुरू केला. हा कन्फ्युज करू नको. भारतात पुरस्कार कधी, हा भारतरत्न पुरस्कार कधी दिली सुरुवात झाली? 1954. ओके 2 जानेवारी 1950. बरोबर आहे. सुरुवातीला मरणोत्तर भारत तरतूद कोणाकडे नव्हती? म्हणजे सुरुवातीला मरणोत्तर भारतात म्हणजे भारतरत्न पुरस्कार द्यायची सुरुवात अगोदर तरतूद नव्हती, पण ही तरतूद झाली. कधी झाली? 1966 ला. व्हेरी गुड. जागतिक व्यापार संघटना स्थापना कधी करण्यात आली? जागतिक व्यापार संघटना स्थापना 1 जानेवारी 1995. इंग्लिश मध्ये नाव आहे WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. 1 जानेवारी 1995. 1 जानेवारी 1995 रोजी WTO स्थापना किती देशांनी केली होती? 123 देशांनी केली होती. WTO ची स्थापना 1 जानेवारी 1995 रोजी केली होती, तेव्हा तिचा मसुदा कोणी तयार केला होता? WTO चे महासंचालक आर्थर न डंकेल. व्हेरी गुड. WTO चे महासंचालक आर्थर न डंकेल यांनी केली होती. व्हेरी गुड. डंकेल प्रस्ताव म्हणून कोणता मसुदा ओळखला जातो? आर्थर न डंकेल. बरोबर आहे. राईट. आर्थर डंकेल. विद्यार्थी मित्रांनो, WTO WHO नेहमी एक्झामला आलेले प्रश्न आहेत, ओके. गॅट करार कधी करण्यात आला आहे? 1947 ला. व्हेरी गुड. जगातील पहिला बहुउद्देशीय व्यापारी करार कोणता आहे? गॅट. म्हणजे व्यापारी करार भारतातला किंवा जगातला जर म्हणलं तर आपण गॅट म्हणू शकतो. आणि तुम्हाला याच्याबद्दल डिटेल माहिती सर्व विद्यार्थ्यांना दिली आपल्या क्लासच्या. गॅट करार करण्यासाठी कुठे परिषद भरण्यात आली होती? क्युबा. यस, तुम्हाला माहिती आहे क्युबा. क्युबा एक देश आहे, छोटा देश आहे. याला जगाचं साखरेचं कोठार सुद्धा म्हणतात, बरं का? अमेरिकेच्या छोट्याच्या बाजूला आहे क्युबा. ना अमेरिकेसोबत फाईट केली छोटा देश असताना सुद्धा. हे खूप महत्वाचं हे आहे. गॅट करार करण्यासाठी क्युबा मध्ये किती राष्ट्राची परिषद भरली होती? 56 म्हणजे मेबी नाही का 56 मेबी 56. ओके व्हेरी गुड. काय चुकलं हरकत नाही. 56 म्हणजे जवळपास 56 देशाचे तिथं लोक जमले होते. साहित्य अकॅडमी पुरस्कार कधी सुरू झाला होता? 1992. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना कधी सुरू केली झाली? 1985. बरोबर आहे. आता जे आपण म्हणतो घरकुल योजना म्हणतो ना, या घरकुल योजना सुरुवात झाली होती 1985 ला. आज लोक भांडण करतात की एवढे आम्हाला घरकुल भेटले नाही, याला भेटलं नाही, किंवा त्याची पैशाबद्दल चर्चा करतात. पण माहिती असू द्या की 1985 मध्ये राजीव गांधी प्राईम मिनिस्टर असताना त्यांनी ही योजना सुरू केली होती 1985 मध्ये. कारण तुम्हाला माहिती आहे 1984 ला इंदिरा गांधीचा मृत्यू झाला होता 31 ऑक्टोबरला, आणि त्यानंतर राजीव गांधी प्राईम मिनिस्टर बनले होते. आणि राजीव गांधी त्यावेळेस 414 जागा भेटल्या होत्या लोकसभेमध्ये, पार्लमेंटमध्ये 414, म्हणजे खूप मोठी अचीवमेंट झाली होती. आणि त्या अनुषंगाने मग राजीव गांधी ही योजना सुरू केली होती आपल्या लोकांना, गरीब लोकांना घर मिळावं यासाठी. प्रधानमंत्री आवास योजनेचा उद्देश काय होता? प्रत्येकाला घरकुल देणे. पण मिळालं का? अजिबात नाही, अजून मिळालेलं नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कोणत्या वर्षी झाली होती? 2005 ला. यस, रोजगार हमी योजना. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा उद्देश काय होता? प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 100 दिवसाचा रोजगार मिळणे. बरोबर आहे. ज्या आमच्याकडे जमीन नाही, जगायला काही मार्ग नाही, अशा लोकांना कमीत कमी सरकारकडून 100 दिवस रोजगार मिळावा, हा उद्देश या मनरेगाचा आहे. शॉर्ट फॉर्म मध्ये मनरेगा म्हणतात. ओके, मनरेगा. संसद आदर्श ग्राम योजना
योजना कोणत्या वर्षी झाली होती? 2014 ला जेव्हा नरेंद्र मोदी निवडून आले होते त्यांनी संसद ग्राम योजना सुरू केली होती. प्रत्येक खासदाराला एक गाव दत्तक घ्या सांगितलं होतं प्रत्येक खासदाराला, आणि प्रत्येक खासदाराने त्याच्या त्या परिप्रमाणे एक गाव दत्तक घेतलं. उद्देश काय होता तुम्हाला माहिती आहे, आपल्या लोकसभेमध्ये किती खासदार असतात? साधारण 545 खासदार आहेत. तर एवढ्या खासदार जर एक एक गाव घेतलं तर भारतातले 545 गावं सुधारतील, डेव्हलप होतील, त्याचा सुधारणा होईल, त्याचं जीवन बदलेल, असा उद्देश होता. पण झालं की नाही याच्याबद्दल शंका आहे. संसद आदर्श ग्राम योजना उद्देश काय सांगितलं? हा, धरणाबद्दल थोडी माहिती. कोयना धरण हेडवा सातारा जिल्हा, व्हेरी गुड. कालवा शिवाजी सागर. जायकवाडी धरण गोदावरी औरंगाबाद जिल्हा, व्हेरी गुड. नाथ सागर. बाबळी प्रकल्प धर्माबाद नांदेड जिल्हा. गंगापूर धरण गोदावरी नदी नाशिक जिल्हा, आणि ते महाराष्ट्रातले पहिले मातीचे धरण म्हणून ओळखले जाते, व्हेरी गुड, शाबाश. राधानगरी धरण भोगावती नदी कोल्हापूर जिल्हा. मोडक सागर धरण वैतरणा नदी ठाणे जिल्हा. उजनी धरण भीमा नदी सोलापूर जिल्हा. तोतला डोह धरण पैच नदी नागपूर जिल्हा. यशवंत धरण बोर नदी वर्धा जिल्हा. खडक वासला धरण मुठा नदी पुणे जिल्हा. येलदरी धरण पूर्णा नदी परभणी जिल्हा. भंडारा धरण प्रवरा नदी अहमदनगर जिल्हा. शाबाश. वा, जवळपास महाराष्ट्रातले प्रमुख धरण सगळे ममताने सांगितले. आणि जर तुम्हाला उद्या एमपीएससी मध्ये पास व्हायचं असेल, तुम्हाला यूपीएससी क्रॅक करायची असेल, तर तुम्हाला असा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि हे प्रश्न बदलणारे आहेत का? बिलकुल नाही. एकदाच अभ्यास करायचं काम आहे आणि पुन्हा फक्त रिवाईज करत राहायचं. आहे लक्षात? म्हणून जे मुलं आज नोकरी नाही म्हणत असतात ना, नोकऱ्या भरपूर उपलब्ध आहेत, भरपूर. फक्त तुम्हाला त्याची तयारी करावी गरजेची आहे आणि त्या अँगलने तयारी करावी गरजेची आहे. पहा, सगळे महाराष्ट्र प्रमुख धरण जवळपास ना 12 धरणाची नावं दिली, त्याची नद्यांची नावं आणि विशेष म्हणजे तिथल्या कालव्यांची पण नावं दिलं सांगितलं. व्हेरी गुड. आता काही केंद्र संशोधन केंद्र महाराष्ट्रातले. गव संशोधन केंद्र पालघर जिल्हा. नारळ संशोधन केंद्र भाटे रत्नागिरी जिल्हा. व्हेरी गुड. सुपारी संशोधन केंद्र श्री वर्धन रायगड जिल्हा. काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला सिंधुदुर्ग जिल्हा. केळी संशोधन केंद्र यावत जळगाव जिल्हा. हळद संशोधन केंद्र दिग्रस सांगली जिल्हा. राष्ट्रीय डाळी संशोधन केंद्र हिरत के गाव सोलापूर जिल्हा. यस, हे विचार करा. हे सगळे संशोधन केंद्र महाराष्ट्रासाठी शेतकऱ्यासाठी उपयोगाचे आहेत. हे गव्हा संशोधन केंद्र, नारळ, सुपारी, काजू, केळी, हळद, राष्ट्रीय, विचार करा. हे जर आजच केलं किती महत्वाची माहिती आहे. आणि नक्कीच हे 12वीच्या आतमध्येच केलं पाहिजे, पुढे शक्य नाही. जसं जसं आपलं वय वाढत जाते तशी बुद्धिमत्ता कमी कमी होत जाते. लक्षात घ्या, आपल्यामध्ये मॅच्युरिटी कमी वाढते तसं आपली आकलनक्षमता जरा कमी होते. याच वयामध्ये अभ्यास सवय लावणं महत्वाचं आहे. गुड्स, व्हेरी गुड. खूप छान सांगितले, धरणं भरपूर चांगले, इन संशोधन केंद्र खूप छान पद्धतीने सांगितले. आता नदी काठची शहरं काही जे फेमस आहेत आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, सिंदखेड राजा शहर कोणत्या नदी काठी आहे? बुराई नदी काठी. यस, जिथं जिजामाचा जन्म झालेला आहे. बा, शेगाव शहर कोणत्या नदी काठी आहे? मास नदी काठी. यस, मास नदी काठी फेमस ठिकाण आहे. सिंदखेड राजा फेमस आहे, शेगाव फेमस आहे, दोन्ही नदी आपल्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. भारतात किती राज्यातून कर्कवर्त जाते? 8 राज्यातून जाते. व्हेरी गुड. शहराची नावं सांगा मला, म्हणजे जवळपास ज्या 8 शहरात जाते ते त्याची नावं. गांधीनगर गुजरात एक, गांधीनगर गुजरात, बनसवारा राजस्थान, विदिशा मध्य प्रदेश, अंबिकापूर छत्तीसगड, सियालसुक मिझोरम, राईट, त्रिपुरा उदयपूर अँड कृष्णनगर पश्चिम बंगाल. पण विद्यार्थी कर्क आणि एक रांची झारखंड, म्हणजे जवळपास भारतातले 8 राज्यातून कर्कवर्त जाते. ते कर्कवर्तीने नावं सांगितली आहेत. एखादी थोडी अडकळली, परंतु जवळपास 7 नावं तिने करेक्ट सांगितली, एक थोडंसं अडकळलं. पण हे माहिती असणं गरजेचं आहे, कारण कर्कवर्त तुम्हाला माहिती आहे किती डिग्री होऊन जाते? 23.5 वर जाते. आणि तुम्हाला म्हणजे आम्ही पृथ्वी शिकवली, पृथ्वीच्या सेंटरमध्ये काय जाते? इक्विटर. त्याच्यावर कर्कवर्त म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. आणि खाली काय म्हणते त्याला? खाली जाते त्याला ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न, म्हणजेच काय? मकरवर्त जाते. आणि हे ठिकाणं माहिती असणं गरजेचं, कारण या ठिकाणी टेम्परेचर सगळ्यात जास्त असते उन्हाळ्यामध्ये. आता काही हिने खाऱ्या पाण्या सरोवर सांगितले तर संशोधन केंद्र बंद करायचं. आता गोड्या पाण्या सरोवर, कोलेरू सरोवर आंध्र प्रदेश. व्हेरी गुड. भीमताल सरोवर उत्तराखंड. उल्लर सरोवर जम्मू अँड काश्मीर. लोकाटक सरोवर मणिपूर. रेणुकाजी सरोवर मध्य प्रदेश. खाऱ्या पाण्याचे सरोवर आणखी काय आले? चिल्का सरोवर ओडिशा. डबल बहुतेक आले. लोणार सरोवर महाराष्ट्र. पुलिकत सरोवर आंध्र प्रदेश. सांभाळ सरोवर राजस्थान. व्हेरी गुड. काही अवॉर्ड बद्दल आपण माहिती विचारतो. दादासाहेब फाळके अवॉर्ड कधी सुरू झाला? 1969. ऑस्कर अवॉर्ड 1929. जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार ऑस्कर. भारतरत्न अवॉर्ड 1954.
ज्ञानपीठ अवार्ड 1961, गांधी शांति अवार्ड 1995, द्रोणाचार्य अवार्ड 1985, मैन बुकर पुरस्कार अवार्ड 1969, अर्जुन अवार्ड 1961, पुलित्जर अवार्ड 1917, क्या बात है, वेरी गुड, कलिंग अवार्ड 1952, राम मैक्स अवार्ड 1957, राजीव गांधी खेल रत्न अवार्ड 1992, जवळपास स्पर्धापैकी सगळे याच्यापैकी कुठलाही प्रश्न बाहेर येणार नाही. टोटल प्रश्न उत्तर जबरदस्त दिली, खूप सुंदर, वेरी गुड. भारतातील महत्त्वाच्या नद्या व त्यांचे उगम स्थान सांगा. गंगा नदी कुठे उगम पावते? गंगोत्री उत्तराखंड. नर्मदा नदी कुठे उगम पावते? अमरकंठ मैकल टेकड्या, अमरकंठ मध्य प्रदेश. वेरी गुड. तापी? तापी सातपुडा पर्वतरांग बैपूर मध्य प्रदेश. वेरी गुड. महानदी? महानदी नागरी शहर छत्तीसगढ. कावेरी? कावेरी ब्रह्मगिरी टेकड्या पूरब कर्नाटक. वेरी गुड. साबरमती नदी? साबरमती नदी अरवली टेकड्या उदयपूर. राइट, राजस्थान. शाबाश. हू एस्टैब्लिश्ड द सत्यशोधक समाज इन महाराष्ट्र? ज्योतिबा फुले. व्हेन? 1873. बरोबर आहे, 1873 मध्ये सत्यशोधक समाज झाला. पण काय विचारलं नाही मी, मी जवळपास नद्या विचारल्या, ओकेच. सर्व विचारले, ओकेच. अवार्ड विचारले फेमस, ओकेच. म्हणजे योजना विचारल्या, ग्रामपंचायत विचारले, सगळं एकदम टकाटक, ओके. आणि ही तयारी असणं गरजेचे आहे. द मालवा प्लॅटू स्प्रेड इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेट ऑफ इंडिया? एमपी, गुजरात. बरोबर, राजस्थान. म्हणजेच मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान. मालवा पठार हा म्हणजे पसरलेला आहे. कन्सिडर द फॉलोइंग प्लेस ऑफ द टायगर रिझर्व विथ द स्टेट वेर द आर लोकेटेड? मेळघाट, महाराष्ट्र. व्हेरी गुड. व्हॉट इज द क्रोनॉलॉजिकल नंबर ऑफ उद्धव ठाकरे ऍज द सीएम ऑफ महाराष्ट्र? 18. म्हणजे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले होते, त्या पदावर आले होते, तर ते किती मुख्यमंत्री होते? किती होते? 18 होय, ओके. महाराष्ट्र लॉन्च इट्स मिशन शक्ती अ स्पोर्ट इनिशिएटिव्स. द स्कीम ऑफ एम्स. शाबाश. स्टुडंट्स प्रायोरिटी ऑफ एम्स प्रिपेअर स्टुडंट फॉर पार्टिसिपेट इन स्टुडंट. व्हेरी गुड. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? यशवंतराव चव्हाण. वारसा हक्क कायदा कधी करण्यात आला? 1956. फर्स्ट मिस वर्ल्ड फ्रॉम इंडिया? रीता फरिया. इस्रो थर्ड सॅटेलाइट लॉन्च? 14/7/2013. हा, चंद्रयान 3. ओके, टाइम सुद्धा मी दिलेला आहे 2:14. आणि तुम्हाला थोडी माहिती देतो, उद्या 23 तारखेला ते लँड होणार आहे. 23 तारखे उद्या लक्षात घ्या, उद्या 23 तारखेला संध्याकाळी 6:15 टाइम पण आला. इस्रोनं डिक्लेअर केला, कालच टाइम, आजच डिक्लेअर केला, दुपारच्या पासून पाहत होतो. तर लक्षात घ्या, हे इस्रो रेट तुम्हाला माहिती आहे. तर आणि हे कुठल्या सेंटर सोडलं गेलं? सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा या ठिकाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप सुंदर ममतानी प्रश्न दिले आहेत. हा व्हिडिओ लेंथी होतो, यावर नेक्स्ट पार्टमध्ये आपण पुढचे क्वेश्चन राहिलेले या विद्यार्थ्यांना विचारणार. ओके, धन्यवाद.